दिल्लीतल्या अण्णा हजारे उपोषणासाठी बसले तेव्हा त्या अनेकांना त्या असं वाटलं की अण्णांचा जीव धोक्यामध्ये आहे. तर तेव्हा अशी चर्चा होती, तुम्ही तेव्हा एका मोठ्या नेत्याकडे गेल्या होता आणि संपवा अशी विनंती केली होती, अशी पण चर्चा आहे. तर त्यात कितपत नाही, मी तुम्ही ते पाहिलं राळेगणच्या अंदोलनात मी तिथे भेट द्यायला जायचो, पण मी त्या प्रक्रियेत कधी रोल केला नाही. मग दिल्लीला सुद्धा शेवटचं आंदोलन अण्णाचं 2011 एवढं उंचीवर गेलं, मी शेवटचे 4 दिवस राहिले, मग त्यावेळी दिल्लीला गेलो होतो आणि नेमकी दिल्लीत उतरलो आणि IBN लोकमतला माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि तो स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी बेंगलोर एअरपोर्टवर ऐकला आणि संपल्या 11:30 साहेबांचा मला फोन, कारण खूप चांगले संबंध होते माझे त्यांचे, आणि फोन केला कुठे आहेत, म्हणले सर दिल्लीत आहे. मग सकाळी बंगल्यावर येतात का, कारण मुंबईच्या घटनेनंतर 26-11 ते दिल्लीला गेले, सकाळी 7 गेलो होतो आणि तिथे गेलो तेवढे लोक हा आणि तिथे माझे वर राहुल शिंदे होते पारनेरचे सुप्याचे आणि आपले पाटील साहेब लोकमतला होते इथं त्यावेळेस संपादक आणि मग आम्ही तिथे गेलो बसलो. ते म्हणले पण अण्णांना आवडून म्हणले साहेब तुम्ही, कारण मी जवळून पाहिलेलं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी सामाजिक मुव्हमेंटला या राज्यात प्रचंड मोठं पाठबळ दिलं होतं, अण्णांच्या या सगळ्या आंदोलनात त्यांचा रोल मोठा होता. मी म्हटलं साहेब तुम्हीच हे करू शकता, बाकी कोणी करू शकत नाही, दोन बाजू होत्या, अण्णांचं उपोषण देशमुख साहेबच थांबू शकत होते. मग मी बोललो आवडेल का, तर मग ते मला काय म्हणले, मग तुम्ही पवार साहेबांना पण भेटा. बरं, मग मी पवार साहेबांकडे गेलो, साहेब मला म्हणले तेव्हा दिल्लीतच होते, हा साहेब मला म्हणले की मी स्वतः पुढे येणार नाही पण यात मी मदत करेल. बरं, आणि मग ते दोघांनी एकमेकाशी खूप चांगला संवाद होता, पवार साहेबांचा विलास होता. मग हे दोघं मिळून मनमोहन सिंग साहेबांकडे गेले. मग मी तिथे केलं की तिकडले दोन पार्ट, कपिल सिब्बल साहेबांना बदललं, सलमान खुर्शीद साहेबांचा त्यांचा रोल आला दोघांचा, आणि इकडे अरविंद केजरीवालजी आणि मनीष सिसोदिया हे दोघही माझे चांगले मित्र, त्यांनाही बोललो, ते दोघं तयार झाले. मग मी संजय राऊत साहेबांच्या बांधल्यावर गेलो, तुम्ही एक पक्ष सांगतो ना, राऊत साहेबांना बोलले होते म्हणजे पोपटराव हे सगळं बरोबर पण मला मोठ्या साहेब त्यावेळी मोठे साहेब बोलावा साहेब बोला. मग ते बोलले, मग डायरेक्ट साहेबांचा माझं संवाद. आता ते टिपिकल एक शब्द त्यांनी वापरला, अरे भाऊ तुझं काम खूप चांगलं आहे पण अण्णांच्या, कारण त्यावेळी अण्णांचं त्यांचं कशी झालेली होती. मी म्हणलो नाही साहेब माझी एक विनंती आहे की आंदोलन एवढ्या उंचीवर गेलेलं आहे की महाराष्ट्राच्या सर्व पक्षाचा सहभाग ते आता असावा, कारण अटकेपार झेंडे लावायला गेलं पण दिल्लीवाले नेहमी फसवलं, अण्णांनी झेंडा लावला एस्टेट होता आणि लगेच त्याच ठिकाणी साहेबांचा फॅक्स पुन्हा आला, तो घेऊन संजय राऊत साहेब मी स्वतः गेलो, अण्णांना भेटवलं, अण्णांचं त्या अगोदर खूप झालेलं होतं, अण्णांना खूप आनंद वाटला. आणि मग नंतर मी विनय सहस्रबुद्धे साहेब माझे खूप चांगले मित्र रामभाऊ मालगीमोळा त्यांना फोन केला, म्हणलं आता मी नितीन गडकरी साहेबांक, मग गडकरी साहेबांच्या बंगल्यावर साहेब झोपलेले होते, उठवलं आणि बेड वरून गडकरी साहेबांनी स्वतः सैनी पत्र दिलं पाठिंब्या, लोकपाल विधेयकाला पाठिंबा. मग आम्ही राष्ट्रपती मॅडमकडे गेलो होतो, बरं प्रतिभा प्रतिभा पाटलांकडे, एवढा रोल मी एका दिवसात केला. ओके, आणि मग हे केल्यावर बोलणं झाल्यावर अगोदर मी अण्णांना जाऊन भेटलो होतो, बाकी कारण अण्णांचे माझे आजही तितकेच संबंध आहे, मी शब्द टाकलेला अण्णा हे करत नाही पण त्यांच्या ह्या प्रक्रियेत मी कधी नाही. हे तुम्ही अण्णांना सांगितलं होतं का, दिल्लीची टीम आहे केजरीवाल वगैरे तुम्हाला फसवतायत, हे तुम्ही अण्णांना सांगितलं होतं? फसवायची भाषा नाही बोललो मी, काय बोललो मी अण्णाशी बोललो, म्हणलं अण्णा आता क्रिटिकल कंडिशन मध्ये आहात, तिथली सगळी टीम माझी दोन्ही बाजूनी होतीच, मग मी एकटाच आत गेलो अण्णाशी बोललो की म्हणलं अण्णा हे असं असं आहे काय करायचं, ओके मग हे आला मी बोलू का, आणि मग चर्चा त्यांना काय बोलायचं बोललो ते हो म्हणाले, आणि मग विलासराव तिथे आले, ओके ती एंट्री झाली आणि विलासराव मुळे ते दुसऱ्या दिवशी 5 हे घडला, ओके कारण ते यासाठी होते. शेवटी काय असं, अण्णांच्या आंदोलनामुळं अनेक सामाजिक समस्या सुटलेल्या आहेत, ओके आणि असं व्यक्तिमत्व पुन्हा एवढ्या उंचीवर जन्माला येणं हे सुद्धा शक्य नाही, पण उद्देश माझा एक प्रामाणिक होता की अण्णांच्या या चळवळीचा आणि जो राजकीय संघर्ष झाला ती दरी मला कमी करायची होती, म्हणून तुम्ही त्यावेळेची कात्रण आहेत, लोकसत्ता सामना सकाळ पुढा सगळ्या न्यूज पेपरनी संजय राऊत साहेबांनी संपादकीय केलं होतं माझं, हे टाकून तुमचं नामोल्लेख करून हा की पोपट या
आपण चेअर पुढे नंतर यांनी छापलं का ही व्यक्ती तिथे होती रोल करत होती. पण केजरीवाळांच्या तावडीनं तुम्ही अण्णांना सोडवलं नाही. तावडी बेवडीतला विषय नाही, पण समान आपल्या दृष्टीने महत्वाचं होतं अण्णांचं आयुष्य आरोग्य. आणि त्या दृष्टीने त्यानंतर अण्णांचा तुमचा संवाद वाढला की आहे तसं खूप चांगला अंतरावर राहिला. अजिबात नाही. आता तिथं संवाद तेव्हा तितका होता तेवढा आजही. मी कधी जे असं खोलातही जात नाही, लांबही लांबही जात नाही.